मजन गेलो. बाप रे, एक दोन पाच काय जॉब धडकले साहेबांनी आपल्यावर. जपून गेलं पाहिजे बाबा. गॉड ब्लेस मनी. राजा, टायर मध्ये हवा बघ तुझ्या. असू दे असू दे, तू तुझ्या पोटाचा टायर बघ. हे विजय, ते पाकिट पडले बघ. काय बघे, तरी चार पैसे असतील, कडकी सुटेल. अरे बघ कुणीतरी याच्यात, बघ लवकर. आता बघतो रे, थांब. या जड दिसते पाकिट. जड म्हणजे आत मातीत हुंडे असणार काहीतरी. बघूया ना, थांब. बघ लवकर बघ, कुणीतरी याच्यात बघ. कोण बघत नाही, कोण बघत नाही आपल्याकडे. काय झालं? मुलगी मुलगी. अरे गाढवा, पाकिटात मुलगी आहे. पाकिटात मुलगी. बघू बघू बघू, हे बघ. तुला काय झालं मुलगी? अरे अरे अरे, मला दे थोडे, मला दे थोडे. आपण असं करू, आपण पोलिसात जाऊन सांगूया. काय काय? पोलीस स्टेशनवर कशाला? अरे ज्याचा आहे त्याला परत करू. शाळाच आहे. घर आहे का किल्ला आहे? बेल कुठे? बेल वाजते. तुम्हाला किती वेळा सांगितलं इकडे पुन्हा पुन्हा येऊ नका म्हणून? मला? हो हो, तुम्हालाच. मी पुन्हा एकदा सांगते, मी वर्गणी देणार नाहीये. वर्गणी? नाहीतर काय, देवाचं नाव पुढे करून वर्गणी मागायची आणि रात्रभर धिंगाण घालायचा मवाल्यासारखा. आय एम व्हेरी सॉरी टू टेल यू, पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी अतिशय चांगला माणूस आहे, सभ्य माणूस आहे. ते दिसते चेहऱ्यावरून. मी शेवटचं सांगते, मी वर्गणी देणार नाहीये. आणि मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, मी तुमच्याकडे वर्गणी मागायला आलो नाही, तुमचं हे पाकिट तुम्हाला द्यायला आलोय. माझी पर्स तुम्हाला कुठे सापडली? दॅट्स ग्रेट, थँक यू. ओ, तुम्ही आत या ना. आलो आलो. तरी बोलवलं. तुम्ही एकट्याच आता? आज काय झालं हो? कुत्रा नाही तर? नाही. आणि वडील? नाही, तेही नाहीये. का हो? नाही, दोघा नाही घाबर तुम्ही. या बसा ना. सगळे पैसे तसेच आहेत. थँक गॉड. मला हाक मारलीत? आय मीन, तुम्ही मला खरंच वाचवलं. म्हणजे काय माहितीये, माझं पाकिट हरवल्याचं मी पप्पांना सांगितलंच नव्हतं. त्यांनी असं झापलं असतं मला. यू आर ए नाईस पर्सन, खरं जेंटलमॅन. नाव काय म्हणाला तुमचं? अहो, अजय देशमुख. मी मुथा असोसिएट्स मध्ये परचेसला आहे. माझा टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 5 आहे. निघतो मी. अहो थांबा, यात माझं आयकार्ड होतं. आहे ना, हे काय, हे काय माझ्या खिशात आहे, त्यात तुमचा फोटो सुद्धा आहे. म्हणून मी ते असं ठेवलं चुकून, आणि म्हणून मी येतो. अहो थांबा. छे छे चंदूबाई, अहो तुमचं बिल मी पास करू शकत नाही. अहो 25,000 फरक आहे त्यात. असा काय करते विजू भाई? अरे साला, महंगाई कवडा वाढला तुला ठाव नाही? महंगाई वाढला म्हणून तुमच्या पोट वाढायच्या थांबला काय? जमणार नाही. अहो तुमचं कोटेशन 60,000 असताना तुम्ही 85,000 बिल कसं काय देता? अरे तो काय झाला? साला 25,000 फरक किरकोळने. मी काय बोलते, तुम्ही चेक आत पाठवला, साहेब सही करून बाहेर पाठवणार. ते काय बघते थोडाच? ते बघते नाही म्हणून मला बघावं लागते ना. मी बिल चेक केलं नाही तर साहेब चेक काढते नाही. समजला का? म्हणूनच म्हणते आपस मध्ये ऍडजस्ट करून टाकू. परचेसला तुझ्या भावाचे असते ना. मग तू 25 चेक लिहू, 5 तू ठे, 20 मी घेते. म्हणजे तुम्ही मला लाच देताय चंदूबाई. हळू बोलली. 5 दिला, 5 घेतला, त्याला लाच बोलते नाही. जमणार नाही. तुम्ही आता निघू शकता, मलाही बँकेत जायचंय. अजा चल रे. काय शाला माणस आहे.